पाथर्डी शहरात नुकत्याच झालेल्या दुर्गाबाई कोष्टी यांच्या खुनामुळे शहर आणि तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, चोऱ्या, घरफोड्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या घटनेच्या निषेधार्थ कोष्टी समाजाच्या पुढाकारानं शहरात सर्व पक्षांनी मूक मोर्चा काढून पोलीस प्रशासनावर टीकास्त्र सोडलं. पाथर्डी शहर आणि तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, खून, दरोडे, चोऱ्यांच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ शहरातील कोष्टी बांधवांच्या पुढाकारानं सर्व पक्षांनी मूक मोर्चा काढला. कोष्टी समाजातील कार्यकर्त्या दुर्गाबाई कोष्टी यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी हत्या केली. या घटनेनं एकूणच शहर आणि तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यांच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या मुकमोर्चात राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत तांबणे, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, चांदमणियार, दिगंबर गाडे, अॅडव्होकेट सतीश पालवे, ऋषिकेश ढाकणे, योगेश रासने, मिठूभाई शेख, गजानन कोष्टी, अरविंद सोनटक्के, संतोष जिरेसाळ, नगरसेवक प्रसाद आव्हाड, बंडू बोरुडे, महेश बोरुडे, अर्चना फासे, भारती असलकर, प्रशांत कोष्टी, संजय भागवत, प्रशांत शेळके आदी सहभागी झाले होते. यावेळी सर्वच वक्त्यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर टीका करीत कोष्टी हत्येप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. आज आपल्या पाथर्डी तालुक्याची परिस्थिती अशी झाली की आज आपल्या या तालुक्याला कुणी वालीच राहिलं नाही अशी परिस्थिती आहे. राजकारणी आमच्या सारखे सगळे आमच्यातच दंग आहेत. सगळे अधिकारी त्यांच्या कमवण्याच्या याच्यात दंग आहेत आणि नागरिकांच्या प्रश्नाकडे कोणाचंही लक्ष नाही. अगदी सगळ्या संस्थेत, सगळ्या आपल्या पाथर्डी तालुक्याच्या जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये अशीच परिस्थिती तयार झालेली आहे आणि एक अराजकता जी माजल अशी परिस्थिती आपल्या या तालुक्यात तयार झालेली आहे. दुर्गाताईंची एक हत्या झाली. भर पेठेमध्ये ज्या वेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आष्टवाड्यामध्ये कधीही चोरी झालेली नाहीये आणि त्या भर पेठेमध्ये जर चोर येऊन चोरी करून एखाद्या महिलेची हत्या करत असत त्याला निष्क्रिय पोलीस स्टेशन जबाबदार आहे. आज महिला म्हणून मार्केटमध्ये जात असताना पाथर्डीत कोणाला यायचं म्हणलं तर ते लोक म्हणतात पाथर्डी पेक्षा तिसगाव बरं, शेवगाव बरं. मी तर असं म्हणेल की घटना घडतात, आपण मोर्चे घेऊन इथं येतो. पुढच्या वेळेस येताना असं जर काही झालं तर आपण मोकळ्या हाताने आता टीएमबी घेऊन या ठिकाणी आलो पाहिजे आपण. आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की साहेब कुठपर्यंत आलं तर पाहणार आहेत आपण. हे जे आलेले आहेत तिथे आता अधिकारी, याच्या अगोदर अशी जी घटना घडली, पाथर्डीची जनता रस्त्यावर आली आणि त्याच्यानंतर इथे नवीन अधिकारी येऊन कार्यभार सुरू झाला. पण दुर्दैवाने घटनेमध्ये वाढ होऊ लागलेली आहे साहेब. खरंच जनतेचा भ्रम निराश व्हायला लागलेला आहे आणि आपण माझी नम्र आणि कळकळीची विनंती की तुम्ही लाईटली घेऊ नका. कारण आता ह्या जे महिला आहेत तिथे बसणाऱ्या यांनी कधी पोलीस स्टेशनचं तोंडही बघितलेलं नाही यांच्या आयुष्यामध्ये. 50 असतील 60 वर्ष पण त्या आल्यात कारण त्यांना आता सुरक्षित तर वाटे ना. आणि सर्वात मोठं म्हणजे दुःख असेल तर सुरक्षितता नसणं हे सर्वात दुःख आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र राहून या पोलीस स्टेशनला धडा शिकावलाच पाहिजे जेणेकरून असे अन्याय, या शहरातील अन्याय जे माझ्या माता भगिनींवर अन्याय होतात ते अन्याय आपल्याला थांबवले पाहिजे. पाथर्डीच्या लोकांचा हा आजचा मूक मोर्चा आहे, याचं आक्रोशात रूपांतर होऊ देऊ नका. गेल्या काही दिवसातल्या मी घटना सांगतो तुम्हाला. अगोदरचे अधिकारी असताना तर बऱ्याच प्रलंबित केसेस आहेत पण सध्याचे अधिकारी आल्यापासून माता आता एक वकील महिलेवर तिचा गंठण चोरला गेलं. माझ्या माता भगिनी बाजारला गेल्या तर बाजारला गेलं तर त्यांचे पाकिट मारले जातात, त्यांच्या गळ्यातले गंठण तोडले जातात, त्यांचे मोबाईल हिसकून घेतले जातात आणि हे प्रकार अगदी नित्याचे झालेत. जर याचा तपास व्यवस्थित झाला नाही तर तुम्हाला सर्व माता भगिनींना सांगते, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून माता भगिनी सर्व मुंबईला जातील आणि गृहमंत्री मुख्यमंत्री स्वतः आहेत, त्यांचे गृह राज्यमंत्री आहेत, या सगळ्यांना बांधण्या भरायचा कार्यक्रम तुमच्या साक्षीने करायचा आहे. आपला मोर्चात सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, कोष्टी समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.